आपण शिकणार आहोत बेरीज नित्य समानता व गुणाकार नित्य समानता म्हणजे काय तुमच्या आयुष्यात तुम्ही कितीतरी वेळा मोजणी केली असेल जसे वर्गातल्या मुलांची मोजणी वस्तूंची मोजणी झाडावरील पक्ष्यांची मोजणी इत्यादी जसे आपण मोजायला लागतो तसे एक दोन तीन चार इत्यादी संख्या आपोआपच आपल्यासमोर त्यांच्या नैसर्गिक रूपात येतात म्हणून आपण मोजताना वापरणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतो मोजताना आपण एक दोन तीन इत्यादी संख्यांचा वापर करतो विचार करा मोजण्यासाठी जर काहीच नसेल म्हणजे वर्गात विद्यार्थी नसतील कुठल्या वस्तू नसतील झाडावर बसलेले सर्व पक्षी उडून गेलेले असतील तर त्याला आपण गणिती रूपात कसे व्यक्त करू शकू अगदी बरोबर विचार केलात तुम्ही अशी संख्या गणितात शून्यच्या रूपात मांडली जाते आणि अशा प्रकारे नैसर्गिक संख्येमध्ये शून्य जोडले असता आपल्याला मिळतो पूर्ण संख्यांचा संग्रह बेरजेमध्ये शून्यला खूपच महत्व आहे जर आपण कुठल्याही संख्येला शून्याबरोबर जोडले जसे रिकाम्या वर्गात पाच विद्यार्थी येणे रिकाम्या ताटात चार लाडू ठेवणे तर परिणामी आपल्याला तीच संख्या मिळते ज्याची बेरीज शून्याबरोबर केली जाते म्हणून पूर्ण संख्यांच्या बेरजेसाठी शून्याला संबोधले जाते बेरीज नित्य समानता ह्याला आपण समान घटक किंवा तत्सम म्हणतो असेच काहीसे गुणाकाराच्या क्रियेत देखील बघायला मिळते जेव्हा कुठलीही पूर्ण संख्या एक बरोबर गुणली जाते जसे एका एक ओळीत पाच वर्ग असतील तर वर्गांची संख्या एक व पाचच्या गुणाकाराने मिळवता येऊ शकते जी असेल पाच इथे चार टोपले आहेत जर प्रत्येकामध्ये एक फळ ठेवले तर फळांची संख्या होईल एक गुणिले चार म्हणजेच चार ह्याचप्रमाणे प्रमाणे जर चॉकलेटवर एक रुपये किंमत लिहिली असेल तर पंधरा चॉकलेट घेतल्यावर पंधरा रुपयेच लागतील असे का कारण एक गुणिले पंधरा बरोबर पंधराच होतात कोणत्याही पूर्ण संख्येला एक निगुणल्यावर उत्तर तीच पूर्णसंख्या मिळते म्हणून पूर्णसंख्यांच्या गुणाकारासाठी एक ला गुणाकार नित्य समानता असे म्हणतात गुणाकारासाठी आपण त्याला समान घटक किंवा तत्सम देखील म्हणतो अशा प्रकारे आज आपण शिकलो की बेरीज नित्य समानता व गुणाकार नित्य समानता काय असते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणांच्या मदतीने ह्याला अजून चांगल्या प्रकारे समजून घेऊ